तर पुण्यात अंगणवाड्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना व्हायरस संबंधी सद्यस्थितीची अपडेट माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम पत्रकार परिषद त्यांनी घेतली. गेल्या 24 तासांमध्ये 5 नवीन रुग्ण आढळल्याचं त्यांनी सांगितलं. 57 जण ऍडमिट आहेत. 294 रिपोर्ट्स प्राप्त झालेले आहेत. 15 जण वगळता बाकी निगेटिव्ह असल्याची माहिती आहे. आतापर्यंत 15 जण पॉझिटिव्ह आहेत, त्यात आता एकाची भर पडल्याची माहिती आहे. काल 5 जण आढळलेत, त्याबद्दल आम्हाला चिंता असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण त्यातले जे 4 जण आहेत ते परदेशात नव्हते गेले. एमपीएससीच्या परीक्षा 30 मार्च नंतर घ्याव्यात. राज्य सरकारचे आयोगाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना केल्या. जी काही गेल्या 24 तासातल्या डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामध्ये 5 नवीन सस्पेक्टेड पेशंट्स ऍडमिट केले होते आपण, आणि पूर्वीपासून जे आपल्याकडं कॅरी फॉरवर्ड आहेत त्याच्यातले 16 आपण डिस्चार्ज केले. आजही जे दवाखान्यांमध्ये ऍडमिट आहेत असे 57 जण आहेत. आजपर्यंत आपण जे एनआयव्हीला सॅम्पल्स पाठवलेत ते 315 आहेत. काल आपली प्रेस झाल्यानंतर 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत.